डाउनलोड द Z5 ऍप नाउ. टेलिव्हिजनवरील मालिका प्रेक्षकांच्या जशा आवडीच्या असतात तशाच त्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्याही त्या जवळच्या असतात. मालिकेचा निरोप घेताना हे कलाकार भावुक होताना दिसतात तर आठवणीही ते आवडीने शेअर करतात. नुकतंच अभिनेत्री ईशा केसकरने तिने साकारलेल्या बानू या व्यक्तिरेखेच्या आठवणींना उजाळा दिलाय. जय मल्हार या मालिकेला 4 वर्ष पूर्ण झाली. 4 वर्षापूर्वी 21 एप्रिलला मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग झालं होतं. मालिकेच्या त्या फोटोंचा व्हिडिओ ईशानं शेअर केलाय. चार वर्षापूर्वी आजच्या दिवशी जय मल्हार मालिकेच्या शूटचा शेवटचा दिवस होता. काही आठवणी शेअर करतेय. तो माझा पहिला ब्रेक स्पेशल असं कॅप्शन देत तिने व्हिडिओ शेअर केलाय. ईशाने साकारलेली बानूची भूमिका प्रेक्षकांचीही आवडती होती. ईशाच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिच्या भूमिकेचं कौतुक केलंय. तसंच मालिकेमधली तिची कोस्टार अभिनेत्री आरती मोरे हिने सुद्धा ईशाचं कौतुक केलं. तू न्याय दिलास त्या भूमिकेला, तुझी सीन मधली इन्व्हॉल्वमेंट कमाल असते, अशी कमेंट आरतीनं केली. जय मल्हार मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मल्हारच्या भूमिकेत असणारा अभिनेता देवदत्त नागे, म्हाळसाच्या भूमिकेतील सुरभी हांडे याचबरोबर प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. आजही लोकांच्या लक्षात ही मालिका आहे. पाहुयात या मालिकेमधले काही खास क्षण. ईशाने साकारलेली बानूची भूमिका तुम्हाला किती आवडायची हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.